एकमेकाकडे पहा. नमस्कार, मी भारत जयराम खनारकर कॉटन ग्रुपमध्ये काम करता हूँ, किसान मित्र म्हणून. आपल्या या कुंभारी इथे प्रदर्शन शेत आहे. आपल्या प्रदर्शन शेतावर चार प्रकारची शेती केली जात आहे. पहिली पद्धत म्हणजे मल्चिंग सरळ आहे 1.5 फुटावर. दुसरी पद्धत आहे झिगझॅग, म्हणजे उदाहरण आपल्या याच्यात जर 1000 झाडं बसली त्याच्यात 1.5 पटीने झाडं बसतात, 1.5 पट. आणि तिसरी पद्धत आहे सर्वसाधारण शेतकरी आपण करतो नेहमी आपल्या शेतात, तशी ते तिसरी पद्धत आहे. आणि चौथी पद्धत अशी आहे का HDFC, जेणेकरून जास्तीत जास्त झाडं बसली पाहिजे त्याच्यात या पद्धतीनं, आणि उत्पन्न ते वाढवतो. आणि आपण आपल्या कॉटन ग्रुपमधून साहित्य आणलेलं आहे, शेडर मशीन बघितली असेल तुम्ही, पुन्हा प्लकर मशीन, शेंडेखुडाची मशीन, आणि एक आवड आपल्या कापसाचा उतारा काढायसाठी मॉडलजीनी. बरं, तुम्हाला हे प्रदर्शन शेत बघून काय असं वाटत आहे, थोडक्यात सांगा बरं. शेत बघून ही पद्धत आपण वापरली नाही सध्या, पण ही वापरावं समोर चालू योगायोग आलं तर असं वाटून राहिलं. पुन्हा कॉटन गुरुमध्ये तुमची अपेक्षा काय पाहिजे पुढं? माहिती मिळत राहावं मला कॉटन गुरुकडून नेहमी नेहमी, त्याचे कमी जास्त काय असलं तर माहिती देणे. त्या पद्धतीने जर तुमच्या कॉटन गुरुच्या माहितीने जर शेती केली तर आमचं उत्पन्न वाढेल. बरोबर. कसं म्हणायचं आहे, कास्तकाराला तो मल्चिंग टाकण्यात म्हणजे पूर होईल का असं म्हणायचं आहे थोडं. आता निंदनचा एक एकरी खर्च किती येतो तुम्हाला, निंदन तन्नाशक वगैरे खर्च किती येतो एकरी? साधारण किती नाही म्हटलं, 2-3 हजार. इकडे तीन हजार रुपये तन्नाशकाचा. आणि निंदनचा मजुऱ्यांचा खर्च वगैरे थोडं होतो, अधिक 2-2.5 हजार रुपये एकरी 4-5 हजार रुपये खर्च येतो टोटल. ओके, जमिनीच्या भागावर असते काही गवत. पण आता हे तर तुमचे घरचे आहेत म्हणून, ज्यांचा घरचे नाही. तुमचा खूप पेस मोठा दिसला, ते 7 फुटाचा पेस आहे, 5.5 फुटाचा पेस आहे. नाही जास्त आहे. टिपला जो बोलताय ना तुम्ही, पहिला प्लॉट आहे तो 5.5 फुटाचा आहे. नाही बियाणं टू बियाणं तासा तास 1.5 फूट आहे. नाही अशी तास, अशी तास 5.5 फूट आहे. 5.5 आहे जी मोकळी जागा आहे ना ती, 5.5 फूट आहे. 1.5-5 वर्ष प्लांट टू प्लांट 1.5 फूट आहे, आणि रोड टू रोड 5.5 फूट आहे. तुम्ही इथंच काम करताय का? तिकडे जवळजवळ लावून मध्ये ते 3x8 इंच आहे, म्हणजे 36x8 इंच असं आहे. ते साधी पद्धत आहे, आधी पद्धत आहे. पण जसं आपण आता नॉर्मली बियाण्याची वाढ होऊन राहिली, झाडाची संख्या वाढत दिसते, झाडाची संख्या वाढते. जसं आता इथे तुम्हाला 3x2 मध्ये तुम्हाला 4,500 ते 5,000 झाडं लागतात, त्याच्यात जवळजवळ 20,000 झाडं तिप्पट झाड बसू शकते. त्याचं कसं, ते आता थोडं हाईट झाली वगैरे तर त्याच्यानंतर तन्नाशक म्हणजे तन वगैरे माझ्याकडे 4.5 मध्ये. आणि मी 1 वर्षापासून मी ती शेवटची पद्धत वापरत आहे. त्याचं बियाणं कोणतं वापरत नाही बघा, ह्याच्यात यांना फरक आहे. आता तुम्हाला ती राशीचं बियाणं घेते तुमच्या शेतात श्रेडर मशीन वापरलं, आपण 4.5 एकर श्रेड केलं, तर त्याच्यानंतर काय अनुभव, त्याचा तुम्ही कसा उपयोग केला त्या श्रेड केलेल्या प्लांटचा? तर प्लांटमध्ये या तुम्ही फेर पीक म्हणजे पालट करू नये त्या शेतामध्ये, म्हणजे मी त्यामध्ये पराठी टाकलं नाही, अवश्य सोयाबीन आहे. नाही ती ती गोष्ट बरोबर आहे, फेरपालट केली, पिकाची फेरपालट केली आहे, पण त्याच्याने तुमच्या जमिनीला कसा उपयोग झाला? त्याच्यामुळे बराच उपयोग होऊन राहिला, माझा कचरा सोडून राहिला त्याच्यामध्ये, मला सेंद्रिय भविष्यात तुम्ही ह्याचा वापर करणार आहात की? नाही मला 10-12 वर्षापासून माझी रेग्युलर चालू आहे ते, तुम्ही ट्रेडिंग करणं ते तुमच्या कंपनीकडून मला यावर्षी करून दिलं. ओके, म्हणजे भविष्यात जर तुम्हाला लागलं तर तुम्ही ह्याचा परत वापर करू शकणार आणि घेणार. मी बरेच लोक माझ्या जॉईनला आहे असे. नाही मग तुम्ही त्या शेतकऱ्यांना पण सांगू इच्छिता की नाही? कारण आता दिवसाळ्यामधून तुम्ही एकट्या शेतकऱ्यांनाच केलेलं आहे. नाही यावर्षी मी एकटाच केलेलं आहे,
कारण नाही त्याला कारण तुमची मशीन लेट आली थोडी मशीन लेट आली ट्रॅक्टरचा थोडा इशू झाला आपला पण आता तर इथेच आहे ते मशीन इथून जाणार नाही आहे पण थोडंसं वेळेवर असलं तर बरेच दिवसाला तर खूप ऍग्री एक असतं कारण त्याचा अनुभव आहे खूप मी माझं खताचं प्रमाण कमी करून टाकलं देणंच पूर्ण रासायनिक कमी झालं तर खर्चच कमी झाला ना स्टार्टिंगला कमी ते 150-200 बॅग खत द्यायचो मी आता खूप 25 ते बॅगावर आलो खद्यान म्हणजे तुम्ही जवळजवळ समजा ना 150-200 उत्पन्न तेवढंच आहे माझं खर्च कमी झाला ना 90% खर्च कमी झाला तुमचा 10% खर्च आला तुमचा मी आता आजही तेवढंच उत्पन्न घेऊन राहिलो तर याच्याच मुळे बोला ना माझ्या जमिनीवर माझ्या जमिनीमध्ये आता ते काय आपण म्हणतो गेंडर म्हणतो गांडूळ आज माझे जर थोडस बारिश टाइप असलं ना तर एक काळी उचलली गांडूळ निघते माझ्या शेतीतून चांगली झाली मुलं तुमचं तर मग आता पुढे जाऊन तुम्हाला वेगवेगळ्या ह्याच्यासाठी पण तुमचा हे वापर साधारण एक काडी उचलली अशी ओलाव्या तरी गांडूळ निघते खालून पराठी जे आपण जाळतात शेतकरी ते त्यांचं जमिनीत जड 100% सेंद्रिय 12 वर्षापासून ते करतात त्या पद्धतीने हे मशीन 2 वर्ष वापरली